मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटानंही निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या प्रस्तावित नावाचे प्रत्येकी तीन पर्याय निवडणूक आयोगाला आज सादर केले त्रिशूळ उगवता सूर्य आणि गदा या तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय तर बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची या पक्षाच्या नावांचे पर्याय शिंदे गटानं सादर केल्याचं समजतं उद्धव ठाकरे गटानंही काल त्रिशूळ उगवता सूर्य आणि मशाल या तेन तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले दोन्ही गटांनी सादर केलेल्या चिन्हांपैकी त्रिशूळ उगवता सूर्य ही दोन चिन्ह सारखीच असल्यानं निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतो ते आता पाहावं लागेल दरम्यान मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असून शिवसेनेचा उमेदवार असणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप उपस्थित होते शिवसेना उमेदवाराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला आहे